मागच्या तासाला आपण पर्यटनामधले जी काही आधुनिक कल आहेत किंवा रिसेंट ट्रेंड्स आहेत आपण पर्यटनाचं वर्गीकरण बघितलं होतं, आणि वर्गीकरणानंतर आपण पर्यटनामधले जे आधुनिक कल आहेत या आधुनिक कलाच्या बाबतीत माहिती घेतलेली. म्हणजे आपला तिसरा युनिट तिथला पर्यटन भूगोलामधला पूर्ण केला होता. ठीक आहे, यानंतर आपण हा चौथा पर्यटनाचं जो युनिट पर्यटन भूगोलामधला जो युनिट आहे त्याच्याकडे आपण जाऊया. चौथ्या युनिटचं नाव आहे पर्यटनाचे परिणाम. पर्यटनाचे परिणाम नावाचा हा चौथा युनिट आहे, आणि त्याला इंग्लिशमध्ये इम्पॅक्ट ऑफ टुरिझम असं म्हटलं जातं. आत्तापर्यंत आपण जे काही पर्यटन भूगोलाच्या बाबतीत माहिती घेतली, तुम्ही आता काही 2 मिनिट ऑनलाईन यूट्यूबवरती ठेवलेले आहेत पहिले 2 मिनिट, आणि हे या तुमच्या तिसऱ्या सेमिस्टरमधला तिसऱ्या सेमिस्टरसाठी असणारा जो काही सिलॅबस आहे त्या सिलॅबसमधला हा शेवटचा युनिट आहे. हा युनिट पूर्ण झाला की आपला पर्यटन भूगोलाचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. तुम्ही आता किती तासाला जॉईन होता, किती व्हिडिओ बघितलेत हे तुमच्यावरती डिपेंड राहतं. मागचे काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर यूट्यूबवरती आहेत. आणि याशिवाय दुसरं आणखी तुम्हाला सांगेन की जे तुम्ही आत्ता बघताय किंवा जे आपलं जे शिकवलं जाते ते देखील यूट्यूबवरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय मी. म्हणजे ऑन दी स्पॉट हे सगळं रेकॉर्डिंग ही सुरू आहे, आणि तुम्ही आत्ता बघताय देखील, हे दोन्ही एका वेळेस सुरू आहे. जे आपण शिकवलं जातं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तासाला उपस्थित नसाल किंवा ज्यावेळेस परीक्षेच्या पुढे तुम्हाला जर कमी वेळामध्ये तुम्हाला सगळ्या ह्याचा रिव्हिजन करायचं असेल किंवा वाचण्याचा कंटाळा आला असेल तर त्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ देखील जाऊन बघू शकता. हे सगळे आत्ता जे शिकवतोय ते सगळं तुम्हाला यूट्यूबवरती दिसायला बघायला मिळेल. सुरवस सर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, या जी यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. बऱ्याच वेळा मी यूट्यूबच्या लिंक पाठवतोय तुम्हाला, त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला तो चॅनलचं नाव दिसेल, आणि त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते परत एकदा शोधायला बरं पडेल. म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील तर ते परत त्या ठिकाणी तुम्हाला जाता येऊ शकते, परत परत तुम्ही बघू शकता. हे 2-3 वेळा तुम्ही जर एखादा व्हिडिओ बघितला तर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी तिथं कव्हर होतो. त्यामुळे तुम्ही तो जो यूट्यूब चॅनल आहे तो चॅनल सुरवशी सर नावाचा आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला मागची व्हिडिओ देखील बघता येईल, आणि आत्ता जे होणारे तास आहेत ते सुद्धा जॉईन होता येऊ शकते किंवा ते सुद्धा तुम्हाला बघता येऊ शकते. जरी आज झालेलं असेल तरी देखील ते परत रिपीट तुम्हाला बघायला मिळू शकते. ठीक आहे, तर मागची सगळी जी झालेला आहे तो भाग तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवरती बघा, आणि आता तुम्ही लाईव्ह आहात बघा, ते देखील तुम्हाला मिळू करू. ठीक आहे, चौथा युनिट आपण बघूया पर्यटनाचे परिणाम. पर्यटनाचे परिणाम, हा परिणाम याचा अर्थ काय होतो? परिणाम हा शब्द तर तुम्हाला माहिती आहे, आपण वेगळ्या अर्थानं वापरतो. वेगळे चांगले परिणाम, वाईट परिणाम, तू माझ्यासोबत असं वागलास तर लय त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत वगैरे आपण एकमेकांना मित्रांना वगैरे बोलताना बोलतो. परिणाम म्हणजे काय? काय सांगता येऊ शकतो? त्याला इंग्लिश मध्ये इम्पॅक्ट असं म्हटलं जातं. प्रभाव, आपल्यावरती काय प्रभाव पडू शकतो किंवा त्याचे परिणाम काय होतात, त्याला परिणामाला शब्द दुसरा जो शब्द आहे तो तितकासा इफेक्टिव्ह मला माहित नाही. परिणामाचा दुसरा पर्याय काय? प्रभाव असू शकतो, आपल्यावरती कोणताही प्रकारचा प्रभाव पडू शकतो पर्यटनाचा, किंवा आपल्यावर पडण्यापेक्षा ओव्हरऑल सर्वच घटकांवरती जो पडणारे परिणाम आहेत किंवा प्रभाव आहेत तो कशा पद्धतीनं असू शकतात ते या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळेल, बघायला मिळेल. ठीक आहे, तर इम्पॅक्ट ऑफ टुरिझम नावाचा हा युनिट आहे. म्हणजे आपण जे अभ्यासणार आहोत ते पर्यटनाचे परिणाम असतात. परिणाम म्हटल्यानंतर काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट देखील असू शकतात. काही चांगले परिणाम असू शकतात, तसेच काही वाईट परिणाम देखील होऊ शकतात. बरोबर आहे, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हटलं जातं. दोन बाजू याचा अर्थ त्याच्यामध्ये एक चांगली बाजू देखील असते आणि एक वाईट बाजू देखील असते. तर चांगली बाजू आणि वाईट बाजू यातला या दोन्ही घटकांच्या बाबतीत आपण माहिती घ्यायची आहे.
फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल तुम्ही बघा, एखाद्या पर्यटन स्थळावरती तुम्ही जाता फिरायला, अवतीभोवती आपल्या असणाऱ्या पर्यटन स्थळावरती तुम्ही भेटी देण्यासाठी जाता, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं आनंद घेता येतो त्याच पद्धतीनं काही गोष्टी तुम्हाला त्रासदायी देखील वाटतात, बरोबर आहे? आता कोणत्या गोष्टी त्रासदायी वाटतात तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता? अशा ठिकाणी एखाद्या पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो? पर्यटन करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा त्रास होतो किंवा तुम्हाला ते चांगलं नाही असं वाटतं? अरे बोला ना, शांतच काय, सगळेजण अनम्यूट करा आणि बोला. ठीक आहे, तुम्ही बोलणार नाही का? सगळे जागे आहे ना? अक्षदा, अनिता, कदम, राधिका, बोला ना काय तुम्ही. ठीक आहे, ज्यावेळेस आपण पर्यटनस्थळावरती जातो त्यावेळेस बऱ्याच चांगल्या आणि वाईट गोष्टींना आपल्याला फेस करायला लागतं. चांगल्या असे की आपल्याला तिथं मनोरंजन होतं, वेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. त्याची काही आपल्या म्हणजे आपण ज्यावेळेस पर्यटक म्हणून जातो त्यावेळेस आपल्या ला आनंददायी वेदना आनंददायी घटकांचा उपभोग घेता येतो. वाईट म्हणजे काही बऱ्याच वेळा आपल्याला लूटमार होण्याची शक्यता असते, तिथल्या स्थानिक लोकांकडून किंवा दरोडेकरांकडून आपल्याला धमकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ही ॲज अ पर्यटक म्हणून. त्यानंतर तिथं लोक बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की नॅशनल आंतरनॅशनल लेवलवरचे पर्यटक येतात, त्यांना लुटण्याचा प्रमाण प्रकार देखील होऊ शकतात. म्हणजे बाहेरचे लोक आल्यानंतर त्यांना वेगळ्या पद्धतीने लुटल्याचा किंवा त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार देखील होताना पाहिजे. जर तुम्हाला आपल्या म्हणजे समजा आपल्या कोल्हापुरात येणारे पर्यटक असतील आणि बाहेरनं येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनपासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत रेल ॲटो फेअर म्हणजे रिक्षाचं भाडं किती हे माहीत नसतं, बाहेर जे आलेले जे सांगतील तेवढं भाड्यामध्ये ते घेऊन जायला तयार असतात. म्हणजे याचा अर्थ रिक्षावाले काय करतात, बाहेरच्या पर्यटकांना आपलं जे भाडं असतं ते भाडं दुपटीनं किंवा चार त्यापेक्षाही जास्त भाडं सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून त्यांची फसवणूक देखील होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याही बाबतीत होऊ शकतं किंवा पर्यटनाच्या बाबतीत होऊ शकतं. हा काही वाईट परिणाम आहे, काही थोडेसे ड्रॉबॅक्स देखील असतात जे पर्यटनाचे असे ड्रॉबॅक देखील असतात, तशाच पद्धतीनं ह्याचे खूप चांगले परिणाम देखील आहेत. आता बरेच अंशी चोरी पाकिटमारी असेल किंवा काही अंश अत्याचार होणं किंवा इतर काही गोष्टी आहेत, हे देखील त्याचे ड्रॉबॅक असू शकतात. त्यानंतर गर्दीसारखी मोठी समस्या पर्यटना ठिकाणी पाहायला मिळते, वेगळ्या प्रकारच्या रोगांचा फैलाव देखील होऊ शकतो, प्रदूषण असतं, दुर्गंधी असतो किंवा इतर अनेक घटक आपल्याला फेस करावे लागतात पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर. ठीक आहे, तर हे काही वाईट परिणाम आणि काही चांगले परिणाम अशा पद्धतीनं आपण जर बघितलं पर्यटनाचे खूप काही चांगले परिणाम आहेत तुलनेनं जे वाईट परिणाम आहेत किंवा त्याचे ड्रॉबॅक्स आहेत त्या परिणामापेक्षा खूप चांगले परिणाम देखील आहेत. जशा पद्धतीने आपण सांगू शकतो की समजा तुम्ही काही ठिकाणी फिरण्यासाठी गेला असाल, पुण्याला गेला, मुंबईला गेला किंवा कुठेही स्वित्झर्लंड गेला किंवा सिंगापूरला जाऊन आला फिरून, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही पाहिलं जे अनुभवलं ते बघितलं ते तुमच्या लाईफमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली चेंजेस करत असतं. तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कशा पद्धतीनं बदल करतं, तर ते तुमच्यावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव ठरत असतं. समजा तुम्ही त्या ठिकाणी एखादी गोष्ट बघितलेली असेल, तुम्ही काही वस्त्र तिथं खरेदी केले असतील, त्या गोष्टीचा म्हणजे तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झालेला असतो. म्हणजे तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे बदल आहेत, कल्चरल चेंजेस आहेत. तुमच्या जी काही फॅशन असेल किंवा इतर घटक वस्त्र परिधान करण्याची जी असेल, तर यासारख्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही भाषा शिकायला लागता, लोक कसे राहतात, कसे वागतात, कसे बिहेव करतात किंवा ती कशी आनंद घेतात, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जवळ गोष्टी आपल्याला जवळून पाहता येऊ शकतात. त्यामुळं
ते देखील आपण आत्मसात करत असतो. म्हणजे एखाद्या भागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांचं राहणसहाण कसं आहे, चालीरीती कशा आहेत, रूढी परंपरा कशा आहेत, किंवा त्याचबरोबर त्यांच्यामध्ये होत असणारं मॉडर्नायझेशन कशा पद्धतीचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नकळत शिकता येतात. आणि आपल्यामधले ड्रॉबॅक्स आपण कमी करायला लागतो, किंवा आपल्यामधल्या उणीवा, म्हणजे पूर्वीच्या काळची जे लोक आहेत ते लोक आपला पेहराव आपल्या भागातले जर विचार केला तर कुठल्या प्रकारचा वापरत होते, पायजमा कुर्ता वगैरे अशा पद्धतीचे आपले वडील किंवा आपल्या वडिलोपार्जित म्हणजे आपल्या आजोबा वगैरे बघितलं तर फटका वगैरे देखील बांधत होते. आता आपल्या पिढीतले लोक बांधतात का, हे करतात काय, तर तशा पद्धतीने नाही आहे. थोडंसं आपल्या राहणीमानामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. हे कशामुळे शक्य झालं तर आपण जग बघतोय, आपल्या पिढ्यानपिढ्या वरचेवर जग जग बदलतात, जगामध्ये होत असलेले परिणाम बदल आहेत, ते बदल आपण पाहतोय वेगळ्या दृष्टिकोन माध्यमातून पाहतोय, आणि त्या बदलत्या जगाबरोबर आपण स्वतःला देखील बदलण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. याच्यामुळं आपल्यावरती, आपल्या लाईफवरती, आपल्या जीवनावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पद्धतीनं असे हे परिणाम होत असतात. आणि हे पर्यटनाचे परिणाम म्हणून देखील आपण कन्सिडर करू शकतो, कारण जग बघितल्यानंतर बाहेर फिरल्याशिवाय आपल्याला जगात काय चाललंय नाही ते समजू शकत नाही. आणि ते समजायचं असेल तर जग पाहणं किंवा बाहेर फिरणं गरजेचं आहे, एकंदरीत पर्यटन होणं हे गरजेचं असतं. अशा पर्यटनातून कोणकोणत्या प्रकारचे परिणाम समोर येतात आणि परिणाम कोणकोणत्या घटकांमधून होतं याच्या बाबतीत असणारा हा युनिट आहे. आणि आपण हा युनिटला आता सुरुवात करूया. आपण बघतोय हा 14 युनिट पर्यटन भूगोलामधला कन्सेप्ट ऑफ टुरिझम जॉग्राफी नावाचा जो पेपर आहे त्याच्यामधला हा 14 युनिट आहे, पर्यटनाचे परिणाम नावाचा, इम्पॅक्ट ऑफ टुरिझम. ठीक आहे. तर पर्यटनाचा परिणाम हा अनेक घटकांवरती होतो, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला आता माहिती सांगितली तशा पद्धतीनं, आणि त्या परिणामाचा आपण अभ्यास ह्याच्यामध्ये करणार आहोत. जगामधला एक प्रमुख व्यवसाय म्हणून पर्यटनाकडे बघितलं जातं. प्रमुख व्यवसाय का म्हणून बघितलं जातं तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्या पद्धतीनं प्रमाणे जगामधले जवळपास एकूण रोजगाराच्या उपलब्धतेपैकी 9% रोजगार हा पर्यटन क्षेत्रामध्ये उपलब्ध होतो. म्हणजे प्रत्येक 11 व्यक्तीमाग एक व्यक्ती हा पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेला आहे. आणि देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा जो वाटा आहे तो वाटा जवळपास 10-11% इतका आहे. म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नामधील, राष्ट्रीय उत्पन्नामधला जो वाटा आहे तो देखील खूप मोठा आहे. आपल्या देशाच्या बाबतीत हा विचार केला तर जगभरामध्ये यामध्ये पर्यटनाला वाहून घेतलेली अनेक राज्य, अनेक देश आहेत, अनेक राज्य आहेत, अनेक शहरं आहेत. आणि यामुळं देशभरामधला, जगभरामधला एक प्रमुख व्यवसाय म्हणून याकडे बघितलं जातं. याच्यामध्ये लोकांना आनंद देण्याचं काम, लोकांच्या वेगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याचं काम, लोकांना सॅटिस्फॅक्शन, समाधान देण्याचं काम या पर्यटनामधून होत असतं. मग हे आपण निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत असेल, सृष्टी सौंदर्याच्या बाबतीत असेल, किंवा त्यांना दिल्या उपलब्ध करून देत असलेल्या वेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा असतील, या सगळ्या माध्यमातून पर्यटन एक मोठ्या प्रमाणाचा व्यवसाय बनलेला आहे. एक टुरिझम इंडस्ट्री म्हणून याकडे बघितलं जातं. प्रचंड वेगानं वाढणारा हा व्यवसाय आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते. लोकांना ह्याची गरज जाणवायला लागली आहे. पर्यटन यासारख्या घटकांची मोठ्या प्रमाणात गरज तयार झाली. गरज का तयार झाली? आपलं जे लाईफ आहे ते दगदगीचं झालेलं आहे, धावपळीचं लाईफ बनलेलं आहे. आणि या धावपळीच्या लाईफमध्ये आपल्याला थोडीशी विश्रांतीची गरज असते, थोड्याशा वेगळेपणाची गरज असते, थोड्याशा चेंजेस अपेक्षित असतात. आणि हे सगळं ते तुम्हाला रिलीफ देत असतात. म्हणजे तुमच्या सगळ्या दगदगीच्या लाईफमधून थोडीशी तुम्हाला विश्रांती देत असतात, किंवा पर्यटकांना विश्रांती देतात. यामुळे पर्यटन ही गोष्ट गरजेची बनलेली आहे. त्यामुळे या गोष्टीचा किंवा या पर्यटन या घटकांचा मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. खूप मोठ्या पद्धतीनं विकास होतोय. शाश्वत, आता हा विकास होत असताना तो होणारा विकास शाश्वत पद्धतीनं व्हावा. पर्यटनाचा आणखी एक फायदा काय होतो की पर्यटनामुळे खूप मोठ्या पद्धतीनं पर्यावरणपूरक गोष्टी देखील घडताना आपल्याला पाहायला मिळतं. तशा पद्धतीनं आपल्याकडचा रंकाळा तलाव आहे, ऐतिहासिक तलाव आहे, पण त्याचं संधारण किंवा संवर्धन आजच्या स्थितीमध्ये चांगल्या स्थितीनं होत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक वर्षी त्याची निगा राखली जाते. ऐतिहासिक वास्तू असतील, वारसा असतील, किंवा अनेक घटक असतील जे त्याची निगा राखली जाते, एक उत्पन्नाची साधनं बनतात. तीच ठिकाणं असतात ती उत्पन्नाची साधनं बनतात. पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी त्या पाहायला उत्पन्न देतात. अनेक लोक त्याच्यावरती डायरेक्टली इनडायरेक्टली रोजगाराच्या बाबतीत
अवलंबून असतात. त्यामुळं हा विकास पर्यटनाच्या यासारख्या घटकांवरती अवलंबून असतो, परंतु तो शाश्वत व्हावा. शाश्वत म्हणजे कसा? दीर्घकालीन व्हावा, पिढ्यानपिढ्या टिकणारा व्हावा, नैसर्गिक घटकांना पूरक अशा पद्धतीने व्हावा. नैसर्गिक घटकांना पूरक म्हणजे पर्यावरण पूरक अशा पद्धतीचा विकास व्हावा, याच्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची असते. किंवा देश स्थानिक म्हणजे आपल्या व्यक्तिगत पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जी काही पर्यटन आणि शासनाचे पर्यटक शासन आणि व्यक्ती नागरिक म्हणून आपली महत्त्वाची भूमिका जी असते, ती भूमिका महत्त्वाची असते. का महत्त्वाची आहे? आपण बघा, एखाद्या पर्यटन स्थळावरती जातो, तिथं आपण एन्जॉय करण्यासाठी काही गोष्टी घेतो. एन्जॉय म्हणजे कुठच्या? आपण तिथं आनंद घेण्यासाठी काही वस्तू घेतो किंवा घटक घेतो, काही खाण्याच्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेतो, आणि त्याचे जे कागद उरलेले असतात किंवा त्याचे जे काही आपण घेऊन गेलेले पिशव्या असतील किंवा कॅरीबॅग्स असतील किंवा त्याचा कचरा असेल, तर तो आपण बऱ्याच वेळा टाकून येतो तिथंच. याच्यामुळे काय होतं, किंवा जी जी ठिकाणं पर्यटकाचे पर्यटनस्थळाची असतात किंवा स्वच्छ राखली पाहिजेत, इतकी आपली भूमिका साधी सोपी असते. किंवा आपण एक पर्यटक, जबाबदार पर्यटक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपण या पर्यटन स्थळावरती कचरा नाही केलं पाहिजे, एवढं जरी आपल्याला समजलं तरी देखील आपण आपली महत्त्वाची भूमिका पूर्ण करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ज्या भूमिका आहेत त्या पर्यावरणपूरक असल्या पाहिजेत. म्हणजे विकास तर, पर्यटनाचा विकास तर होणं अपेक्षित आहे, पण त्याचबरोबर पर्यटनाचा विकास होत असताना तो पर्यावरणपूरक हो यासाठी व्यक्तिगत पातळीपासून महत्त्वाची भूमिका पूर्ण करणं गरजेचं आहे. तर पर्यटनामुळं मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मी तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे जर दर 11 लोकांच्या मागे एक व्यक्ती, प्रत्येक 11 व्यक्तीच्या मागे एक व्यक्ती रोजगार या पर्यटन इंडस्ट्रीमध्ये गुंतलेली आहे. डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यावरती अवलंबून आहेत. समजा आता तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जिथं एखादी मोटार कार तयार होते, म्हणजे कार तयार होतात, मॅन्युफॅक्चर होतात, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा कामगार जो मेकॅनिक आहे, मेकॅनिक आहे, ज्याचं काम आहे तो की वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स जोडून ती गाडी तयार करणं, आता तो पर्यटन या इंडस्ट्रीवरती अवलंबून आहे का? त्याच्यातून रोजगार मिळतो का त्याला? तर तुम्ही म्हणाल कसं, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तो काम करतो आणि तो पर्यटनामध्ये कशा पद्धतीनं गुंतलेला आहे. बरोबर आहे, साहजिकच आहे, प्रत्येकाला असं वाटणं साहजिक आहे. कारण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा कामगार हा पर्यटनावर अवलंबून असणार नाही असं आपल्याला वाटतं, पण मित्र हो, तो पर्यटनावरती इनडायरेक्टली पद्धतीने अवलंबून असतो. समजा पर्यटन होत नसलं असतं तर गाडीची मागणी नसली असती, म्हणजे लोक फिरले नसते, प्रवास केला नसता तर गाडीची मागणी नसली असती, मागणी नसली असती तर गाडी मॅन्युफॅक्चर झाली नसती, मॅन्युफॅक्चर म्हणजे तयार झाली नसती, आणि तयार झाली नसती तर त्या ठिकाणी त्याला रोजगार मिळाला नसता. किती साधी सोपं लिंकेजेस आहे की नाही? याच्यामध्ये ज्यावेळेस पर्यटक कारच्या माध्यमातून किंवा लोकांच्या प्रवासाच्या माध्यमातून हे इनडायरेक्टली पद्धतीनं हे रोजगाराच्या संधी असतात. तर अशा रोजगाराची संधी, तुम्ही जेव्हा पर्यटन स्थळावरती जाता त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करता. समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथले एखादा ड्रेस तुम्ही खरेदी केला, त्या ठिकाणी उपलब्ध असणारा जो ड्रेस खरेदी केला, तर ड्रेस खरेदी केला म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथल्या फक्त स्थानिक लोकांना रोजगार दिला का? तर नाही आहे. जो विक्रेता होता त्या विक्रेत्याने त्यातून 4 पैसे मिळवले असतीलच. याशिवाय ज्या ठिकाणी हा ड्रेस तयार झाला, मॅन्युफॅक्चर झाला, त्या ठिकाणचा जो वर्कर आहे किंवा कामगार आहे, तो जो टेक्निशियन आहे, तो जो स्किल वर्कर आहे, तो देखील त्याच्यामध्ये इनडायरेक्टली पद्धतीने गुंतलेला असतो. म्हणजे काय, या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आहेत, त्या संधी उपलब्ध होत असतात. या संधी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीच्या होऊ शकतात. यामुळं म्हणजे जो घटक आपण म्हणू शकतो आमचा काय संबंध नाही किंवा ह्या यांचा काही पर्यटनाशी संबंध नाही, तर असं नाही होत की पर्यटनातून कोणताही घटक वाचू शकत नाही. डायरेक्टली नसला तर इनडायरेक्टली घटक याच्यामध्ये गुंतलेला असतो. त्यामुळं आपण काउंट अनकाउंटेबल अशा प्रकारच्या, जे आपण मोजू शकणार नाही अशा पद्धतीच्या रोजगाराच्या संधी या पर्यटनामध्ये असतात. ठीक आहे, पर्यटनाचा विविध क्षेत्रावरती परिणाम होत असतो आणि त्याचा जो परिणाम आहे तो चांगलाही असू शकतो आणि वाईटही असू शकतो. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही चांगले परिणाम देखील असतात आणि त्याचे काही वाईट परिणाम देखील असतात. आता याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणावर या महत्त्वाचे हे जे घटक आहेत, या घटकांचे होणारे जे परिणाम आहेत, पर्यटनाचा होणारा जो परिणाम आहे तो परिणाम आर्थिक घटकांवरती होतो, सामाजिक घटकांवरती होतो, सांस्कृतिक घटकांवर होतो, त्याचबरोबर पर्यावरणीय घटकांवरती देखील परिणाम होताना आपल्याला पाहिजे. या सगळं
घटकांचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि त्या अभ्यासातून आपल्याला शाश्वत विकास साधणं शक्य होऊ शकतं किंवा त्या पर्यटनाच्या परिणामाचा विचार करून आपल्याला एक दीर्घकालीन नियोजन करता येऊ शकतं आणि किंवा एक शाश्वत पद्धतीनं पर्यटन विकास साधणं शक्य होतं. यातला एक एक घटकांवरती होणारा जो परिणाम आहे तो आपण इथं बघणार आहोत. तुमच्या पुढे बॅकग्राऊंड ला एक इमेज दिसते ना, एक फोटोग्राफ दिसतो, एक शहर आहे त्याच्यामध्ये लख अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या लाइटिंग दिसतात, वेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, उंचच्या उंच इमारती दिसतात नाही दिसतात ना. अनम्यूट करून बोलू चला. हे कशासाठी डेव्हलप झालेलं असतं? लोकांना फक्त झोपडीतच राहायला आवडतं का? आणि आपण जो झोपडीत राहत असेल किंवा आपल्या घरात राहत असेल तर त्याच्यामध्ये आपण आपल्या जे काही लोकांच्या मर्यादा असतात त्या मर्यादा आर्थिक मर्यादा असतात आणि ह्या आर्थिक मर्यादा कन्सिडर केल्या, विचारात घेतल्या तर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत, त्या सुविधांचा लाभ घेताना काही मर्यादा येतात आणि या काही दिवसांसाठी का होईना आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक माणूस व्यक्ती म्हणून मीट करा जी. तर यासाठी अशा प्रकारचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत असत आणि म्हणजे एकंदरीत काय चांगल्या पद्धतीचे रस्ते विकसित होतात पर्यटनाच्या माध्यमातून, रस्त्यांचा विकास होऊ शकतो, वाहतुकीसाठी मोठ्या प्रकारचे रस्ते वाहतूक होऊ शकतात, विकसित होऊ शकतात, रेल्वे विकसित होताना पाहायला मिळते, त्यानंतर विमान वाहतूक सेवा होत विकसित होते, वेगवेगळ्या प्रकारचे इमारती उभारल्या जातात, इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जातात, पूल उड्डाण पूल अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे केले जातात, चांगले हॉटेल्स उभा केले जातात, रिक्रिएशन सेंटर्स उभा केले जातात आणि अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रामधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत असतात. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या प्रमाणाची संधी होतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्याच्यावरती गुंतलेले असतात. ठीक आहे, पर्यटनाचा हा प्रभाव आर्थिक घटकांवरती कसा होतो किंवा परिणाम कशा पद्धतीने होतो? आर्थिक घटक म्हणजे पैशाशी संबंधित आर्थिक विकास म्हणतो आपण त्याला. तर आर्थिक विकास म्हणजे प्रत्येकाकडे रोजगाराची संधी असली पाहिजे, बऱ्याच लोकांकडे म्हणजे जो आपलं जे काही लाईफ म्हणजे जो नागरिक आहे, देशाचा नागरिक आहे, त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाकडे वेगळ्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीनं रोजगाराची संधी असली पाहिजे. याच्यासाठी शासनाच्या मार्फत किंवा सरकार मार्फत काही गोष्टी केल्या जातात. जिथं रोजगाराच्या संधी आहेत उपलब्ध आहेत त्या ठिकाणी रोजगार म्हणजे शासन जरी तुम्हाला प्रत्यक्ष रोजगार देत नसलं तरी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला रोजगार मिळवण्यासाठी काय केलं जातं, स्किल प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर ज्यांच्याकडं स्किल नाही आहे त्यांच्यासाठी मनरेगा आहे, म्हणजे ग्रामीण भागात रोजगारासाठी असणारे मनरेगासारखे जे स्कीम्स आहेत किंवा वेगळ्या प्रकारच्या स्कीमच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, म्हणजे आर्थिक अर्थार्जनाच्या ज्या संधी आहेत अशा अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि पर्यटनातून खूप मोठ्या प्रमाणात या अर्थार्जनाच्या संधी होताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक लोकांना रोजगार मिळतो, असंख्य लोकांना पर्यटनातून रोजगार मिळतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उत्पन्नाच्या संधी मिळतात. जर तुम्ही बघा पन्हाळ्यावरती जर गेला, साधं पन्हाळा आपल्या जवळपासच्या पर्यटन पन्हाळा या पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर पन्हाळ्याच्या जवळपास राहणारी लोक आहेत ते जंगलात मिळणारे जे काही बोरं असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही जांभळं असतील किंवा हे असतील म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करावं लागत नाही. जी तिथं उपलब्ध असणारी जवळपासच्या क्षेत्रात उपलब्ध असणारी छोटी छोटी रानमेवा वगैरे म्हणतो आपण तशा प्रकारची फळं गोळा करतात आणि तिथं आणून ते विकतात. त्याच्यातून त्यांना दिवसाला 500-500 रुपये आरामशीर मिळून जातात, म्हणजे रोजगाराची एक संधी मिळू होऊ शकते. ठीक आहे, त्याचबरोबर तिथं म्हणजे अशा असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.
पर्यटन स्थळावरती असेल किंवा पर्यटन सेवा सुविधा देणाऱ्या घटकांमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या घटक जे गुंतलेले असतात त्याच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. सरकारलाही मोठा महसूल या पर्यटनाच्या माध्यमातून मिळत असतो. हे शासनाच्या जे काही आर्थिक आपल्याला जे काही सोयी सुविधा दिल्या जातात त्या आर्थिक महसुलाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पैशावर दिल्या जातात आणि पर्यटनातून मोठ्या प्रमाणात महसूल शासनाला मिळतो, म्हणजे शासनाचं देखील उत्पन्न याच्यातून वाढतं. त्याचबरोबर स्थानिक लोकांच्या राहणीमानामध्ये याच्यामुळे बदल होत राहतात. ज्यावेळेस रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील त्यावेळेस राहणीमानामध्ये साहजिकच बदल होतो. तुम्हाला जर विचार मी माहीत असेल तर सांगतो की आपल्या जवळचं जे राज्य आहे गोवा, या गोव्यामधले जवळपास 60 ते 70% लोक पर्यटनामध्ये गुंतलेले आहेत. पर्यटन या ह्याच्यामध्ये गोव्यामधले म्हणजे त्या पणजी शहरामध्ये, सॉरी पणजीमधले किंवा जी काही किनाऱ्यावरती असणारी जी शहरं आहेत त्या ह्याच्यामध्ये 60 ते 70% लोक पर्यटनामध्ये गुंतलेले आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्यावरती गुंतलेले आहेत आणि त्याच्यामधून त्यांना रोजगार मिळतो. तशाच पद्धतीनं त्यांच्या राहणीमानामध्ये म्हणजे लोकांच्या या ह्याच्यामध्ये रोजगार जर उपलब्ध होत असेल तर राहणीमानामध्ये बदल होणं साहजिक आहे. त्याचे जे काही आर्थिक प्रमुख आर्थिक परिणाम आहेत ते काही आपण याच्यामध्ये बघणार आहोत. काय काय आर्थिक परिणाम होतात, तर एक म्हणजे रोजगार मोठ्या प्रमाणात मिळतो, रोजगाराच्या वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होतात. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा एक उद्योग आहे, हा व्यवसाय आहे किंवा पर्यटन आहे, तो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळतात, त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या देखील पर्यटन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर सेवा उद्योगाला चालना, तर पर्यटनामध्ये ज्यावेळेस पर्यटन पर्यटक पर्यटन करत असतो त्यावेळेस ती वस्तू खरेदी करण्यापेक्षा कुठल्याही प्रकारची सेवा घेणं त्याला पसंत करत असतो. सेवा घेताना कुठल्याही प्रकारची वस्तूची देवाणघेवाण होत नाही, फक्त काही कालावधीसाठी सेवा दिल्या जातात. तसं त्यावेळेस जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर काय देतो, फक्त सर्व्हिस देतो, बरोबर आहे. त्याच्या नॉलेजच्या आधारावर त्याच्याकडे असणाऱ्या ज्ञानाच्या आधारावरती तुम्हाला सर्व्हिस देतो, म्हणजे तुम्हाला कन्सल्ट करतो, तुम्हाला औषधं देणे लिहून देतो आणि त्याबद्दल ते पैसे घेतो. तशा पद्धतीनं इथं सर्व्हिस या गोष्टीला महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस हॉटेलमधल्या फक्त सर्व्हिसच घेतो, हॉटेल विकत घेत नाही, होय की नाही? काय घेत आहे तुमच्यापैकी कोणी? ज्यावेळेस एखाद्या ह्याच्यामध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये असेल, लॉजिंग बोर्डिंग असेल किंवा त्यानिमित्तानं तुम्ही निवास सारख्या फॅसिलिटी असेल, एका दिवसासाठी तुम्ही 1000-2000 रुपये पेड करता ह्याच्यासाठी. जिथं एका दिवसाचं मुक्कामाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी जर आपल्याला 1000 रुपये पेड करावं लागत असतील, खर्च करावं लागत असतील पर्यटकांना, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तिथली एका दिवसाची रेंट म्हणून ते पेड करता. तिथली आपण ती रूम विकत घेत नाही, ठीक आहे? एका दिवसाला जर 1000 रुपये तुम्ही पेड करत असाल तर तुमच्या घरातलं भाडं किती होतं राहायचं, दररोजचं झोपायचं? आपण नाही 30,000 आपण म्हणजे समजा एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं असेल एका दिवसाला तर 1000 रुपये आपल्याला एका दिवसाला पेड करायला लागत असतील, तर आपल्याला महिन्याला आपण ज्या घरात राहतो त्याचं भाडं 30,000 पण होऊ शकतो, की नाही? म्हणजे आपण 30,000 उत्पन्न मिळवून द्यायला पाहिजे नाही घरात? तर हा बरोबर आहे. म्हणजे काय इथं काय तुमच्याकडं सर्व्हिस प्रोव्हाइड म्हणजे तुम्ही त्यांची सर्व्हिस घेता, ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाता त्या ठिकाणी फक्त सर्व्हिस घेता, आपण तिथल्या स्थानिक घटकांना खरेदी नाही करत तिथली सर्व्हिस घेता. याच्यामधून जे काही लोक याच्यामध्ये गुंतलेले असतात ते गुंतलेले लोक काय करत असतात, त्यांना रोजगार मिळतो. म्हणजे तिथं काम करणारे प्रत्यक्ष काम करणारे लोक असतील किंवा अप्रत्यक्षरित्या प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा देणारे असतील त्यांना रोजगार मिळतात. आता मग हे काही लोक कुशल असतात काही लोक अकुशल असतात, त्या सगळ्यांना त्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतो. स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात त्याच्यामुळे. पर्यटन आणि त्यासंबंधित सर्व सेवा पुरवणाऱ्या घटकांना रोजगार संधी या पर्यटनाच्या माध्यमातून होत असतात. बऱ्याच अंशी बेकारीची बेरोजगारीची समस्या आहे ती सोडवण्यासाठी हा पर्यटन हा घटक उपयुक्त ठरताना पाहायला मिळतो. स्थानिक देशाच्या बाबतीत स्थानिक लोक आणि देशाच्या बाबतीत देखील या घटकाला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्थानिक लोकांना बाबतीत म्हणलं तर का तर पर्यटन स्थळा आणि त्याच्या नजीकच्या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत या लोकांना रोजगाराच्या संधी याच्या माध्यमातून
उपलब्ध होत असतात, त्यामुळे स्थानिक लोकांना फायदा होतो, बरोबर आहे. आणि देशाच्या बाबतीत देखील याला महत्त्व आहे, कारण का तर देशाच्या एकंदरीत आर्थिक उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय आर्थिक उत्पन्नामध्ये त्याचा वाढ होते, काही लोकांना रोजगार प्राप्त होतो, त्यामुळे शासनाचं टेन्शन कमी होतं, ताण कमी होतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा परिणाम काय होतो, तर त्या प्रदेशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणजे पर्यटन जिथं विकसित होतं त्या ठिकाणी आर्थिक विकास होताना आपल्याला पाहायला मिळतं. काही प्रदेशाच्या विकासात पर्यटनाला अनन्यसाधारणचं महत्त्व असतं आपल्याला पाहायला मिळतं, आणि पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्या प्रदेशाचा विकास देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरण जर केलं, विचार केला तर ज्या ठिकाणी पर्यटकांची मागणी असेल त्याच ठिकाणी विकास होतो, पुरवठा केला जातो, बरोबर आहे. जी पुरवठा, मागणी आणि पुरवठा हा एक आर्थिक सिद्धांत आहे. म्हणजे समजा पर्यटक महाबळेश्वरला जातात आणि तिथं महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळावरती जातात, आणि त्या ठिकाणी तुम्ही जर निवास करायचा, मुक्काम करायचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेल्स बघावे लागतात. म्हणजे तुम्ही हॉटेल काढायचं असेल तर महाबळेश्वर सारख्या ठिकाणीच काढायला पाहिजे, जे व्यावसायिक हॉटेल व्यवसाय उदयाला मिळेल, जिथं पर्यटकांकडून मागणी होते त्याच ठिकाणी होणार आहे. आता जिथं काहीच नाही बघण्यासारखं, किंवा जिथं येण्याची, पर्यटक येण्याची शक्यताच खूप कमी आहे, फॉर एक्झाम्पल जत तालुका असेल, म्हणजे आपला सांगोला सोलाप ह्याच्यामधला जत तालुका, सांगली जिल्ह्यातला जत तालुका असेल, तिथं पर्यटक एखाद स्वस्त जागा मिळते म्हणून आपण हॉटेल काढलं तर चालणार आहे का? नाही. कारण तिथं कोण येणार आहे तुमच्याकडं? तुम्ही हजाराचे काही 200 रुपयाला जरी रूम ठेवली एखाद्या दिवसासाठी, तरी देखील तिथं कोण येणार नाही, कारण बघायलाच कोण येणार आहे तिथं, हो की नाही? बाहेरनं येणारी जी पर्यटक असतील, तर ते पर्यटकांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याची ठिकाणं ओळखून त्या ठिकाणी त्या प्रकारच्या प्रदेशाचा विकास होत असतो. म्हणजे जर ज्या ठिकाणी पर्यटन विकासाला जर वाव असेल, तर त्या ठिकाणी त्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस उभारले जातात, व्यवसाय उभारले जातात, आणि त्यामुळे त्या प्रदेशाचा विकास होतो, स्थानिक प्रदेशाचा, त्या भागाचा विकास होतो. काही देश तर या पर्यटनावरती पूर्णपणे अवलंबून आहेत, आधारित आहेत. म्हणजे जशा पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला, थायलंड सारखा भाग असेल, सिंगापूर सारखी जे काही, काही असे जे काही देश आहेत ते पूर्णपणे पर्यटनावरतीला वाहून घेतलेले देश आहेत. पाहिजे पर्यटन हा एक प्रायोरिटी ठरते, प्राधान्यक्रम असणार. तर त्यातले बरेच लोक त्या पर्यटनावरती अवलंबून असल्यामुळं तर ह्या देशाचं अर्थव्यवस्था किंवा जी काही आर्थिक चक्र आहे ती चक्र पर्यटनावरती अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नवीन नवीन संकल्पना पर्यटनाच्या विकासातून, पर्यटनातून विकसित होताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यातून देखील पर्यटनाचा विकास होताना पाहायला मिळतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उद्योग आहे, आणि त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रातली स्किल्ड अन अनस्किल्ड प्रकारचे जी काही लोक आहेत ते लोक पर्यटनामध्ये गुंतलेले आपल्याला पाहिजे. काही देशांनी, काही राज्यांनी पर्यटनातून प्रादेशिक विकास साध्य केलेला आहे. जशा पद्धतीने मी आता सांगितलं, सिंगापूर असेल, मलेशिया आहे, थायलंड आहे, गोवा आहे, अशी काही जी आहेत ना, ती पर्यटनाच्या माध्यमातून प्रादेशिक विकास साध्य केलेली काही महत्त्वाची राज्य असतील, काही देश आहेत. म्हणजे आपल्याकडं जशा पद्धतीनं भारताची अर्थव्यवस्था कृषी प्रधान समजली जाते. का समजली जाते? तर आपल्या देशामधले जवळपास 60-60% जवळपास, म्हणजे 60% नाही, आता 50-55% जवळपास लोक हे काय आपल्या रोजगारासाठी किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेतीवरती अवलंबून आहेत. म्हणून भारतात कृषी प्रधान देश समजा. आता हेच प्रमाण ज्यावेळेस कमी होईल, कमी होईल म्हणजे किती, आपल्याकडं हे प्रमाण अगदी सुरुवातीला जास्त होतं, 60-70-80% होतं, ते आता कमी झालं आणि 55%च्या आसपास आलं. आता हे प्रमाण अगदी कमी व्हायला पाहिजे, म्हणजे 30% कमी यायला पाहिजे शेतीवरती अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण, त्यावेळेस ते विकसित राज्याचं, देशाचं हे समजलं. तशा पद्धतीनं आता हे काही राज्य किंवा काही देश आहेत ते पूर्णपणे पर्यटनाला वाहून घेतलेले देखील आहेत, देश आहेत. म्हणजे ज्यावेळेस प्रायमरी टू सेकंडरी, टर्शियरी आणि क्वार्टरनरी अशा पद्धतीच्या व्यवसायामध्ये गुंतलेले जातात, म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसाय प्रकारापासून ज्यावेळेस चतुर्थ प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे ज्यावेळेस वाटचाल होईल, त्यावेळेस त्या देशाचा, त्या भागाचा विकास झालेला असतो. आणि पर्यटन व्यवसाय काय करतो, तर सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. म्हणजे साहजिकच विकासाच्या वेगळ्या उंचीवर येऊन जाण्याचं
काम पर्यटन कर पर्यटन क्षेत्र करत असत, पर्यटन व्यवसाय करतो. एकच मिनिट, तीस तारखेला पेपर आहे, त्याचे नोट्स नवीन आहे का जुना आहे तुझा? नवीन मधला गेले होते का ना तुझा? माझे सर पडला ठीक आहे. तिसरा आर्थिक परिणाम काय होतो? तर तिसरा आर्थिक परिणाम असा होतो की याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं. आता तुमच्या पुढे स्क्रीनवरती दिसतंय काही नो, यात नोट कुठे दिसते? 500 ची एकच नोट दिसते की नाही? ती जुनी आहे. एक दोन नोटा आहेत 500 च्या, जुन्या नो काळात दोन तीन नोटा आहेत 500 च्या. तर या व्यतिरिक्त काय दिसतं तुम्हाला? कुठल्या नोटा दिसतात या? आपले बापूजी खूप कमी दिसायला लागले आहे की नाही? ह्या सगळ्या नोटा कुठल्या देशाच्या आहेत? जगभरामधल्या वेगवेगळ्या देशाच्या हे वेगवेगळ्या प्रकारची चलन आहेत की नाही? काही डॉलर मध्ये आहेत, काही येन्स मध्ये आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यांची, जे काही वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या राज्याची जी चलन आहे, तिचे चलनापैकी काही चलन आहे ठीक आहे. तर हे चलन का म्हणतात महत्वाचे? तर डॉलर्स आपण म्हणतो. अमेरिकेत मध्ये आपला रुपया चालतो का? आपला रुपया डायरेक्टली चालत नाही. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अमेरिकन डॉलर्स घ्यावे लागतात तिथल्या खर्चासाठी, म्हणजे तिथं ज्यावेळेस तुम्हाला प्रवास करायचा असतो किंवा तिथं राहायचं असतं, मुक्काम करायचं किंवा काही खरेदी करायचं, तर अमेरिकन डॉलरमध्ये ते आपलं चलन करून घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक डॉलर आपल्याला घेण्यासाठी आपल्याला जवळपास 70 रुपये त्यांना द्यावे लागतात. म्हणजे त्यांच्या 1 डॉलरची किंमत आपल्याकडे 70 रुपये असते. मग हे जे आहे, म्हणजे आपण 1 रुपया मिळवणं म्हणजे किती मिळवलं आपण 1 डॉलरमध्ये केलं ना? तर म्हणजे आपल्या 1 डॉलर मिळवणं, 1 डॉलर मिळवणं म्हणजे आपल्याकडचे आपण 70 रुपये मिळवणं असा त्याचा अर्थ होतो. यामुळे काय परकीय चलनाला परकीय चलन मिळवण्यासाठी जी पर्यटन हा व्यवसाय काय महत्वाची भूमिका पूर्ण करतो. पर्यटनातून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत असतं, मग वेगळ्या स्वरूपामध्ये असेल, वेगळ्या करन्सीमध्ये असेल. तर हे ज्यावेळेस परदेशी पर्यटक आपल्या देशामध्ये भेट द्यायला देण्याचं प्रमाण जास्त वाढेल किंवा होईल, त्यावेळेस काय होतं, तिथले लोक त्यांच्याकडे उपलब्ध असणारी जी करन्सी आहे ती करन्सी घेऊन आपल्यापर्यंत येतील आणि त्या आपण आपल्या त्याच्या बदली आपल्याला आपण त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. अशा पद्धतीने ही चालतं. म्हणजे देशभरामध्ये ज्यावेळेस बाहेरचे पर्यटक लोक प्रवास करण्यासाठी येतील त्यावेळेस ते आपल्यावर ती पैसा खर्च करतील आणि मग आपल्याला त्यांच्या माध्यमातून परकीय चलन मिळू शकतं. अशा पद्धतीनं परदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळण्याची शक्यता आपल्याला असते. असं परकीय चलन देशाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं असतं. कारण का मी आता सांगितलं, 1 डॉलर मिळवणं म्हणजे आपण 70 रुपये मिळवणं असा अर्थ होऊ शकतो. म्हणजे देशा आणि देशाला जर व्यापार बॅलन्स म्हणजे ट्रेड बॅलन्स राखायचा असेल, तर ट्रेड बॅलन्स राखायचा असेल तर जेवढं इम्पोर्ट केलं जातं म्हणजे जेवढं आयात केलं जातं तेवढंच निर्यात हे देखील होणं गरजेचं असतं. आणि आयात आणि निर्यात यांच्यामध्ये जर संतुलन राखायचं असेल तर आपल्याकडं तशा पद्धतीनं जगभरामध्ये मागणी असणाऱ्या गोष्टी असणं अपेक्षित असतं. आपल्याकडचं काय विकत घेणार? कांदे बटाटे. बाहेरचे लोक आपल्याकडचं काय घेणार खरेदी? भारतामधून काही वस्तू विक्री केल्या जातात बरोबर आहे. म्हणजे काही शेतीवरती आधारित असणारी शेतीवरती प्रक्रिया शेतमालावर प्रक्रिया केलेल्या वस्तू असतील, शेतमाल असेल किंवा इतर काही वस्तू आहेत, त्या ह्या विक्री होतात. पण त्याची किंमत असते ती किंमत तुलनेनं आपण एखादं सॉफ्टवेअर खरेदी करायला गेलं तर त्याची किंमत कशी असते? काही लाखामध्ये असते की नाही? आणि आपण काही जी काही शेतमाल एक्सपोर्ट करतो, विक्री करतो किंवा बाहेर पाठवतो, परदेशात पाठवतो, त्याची किंमत काही रुपयांमध्ये असते. म्हणजे लाखाचा आणि रुपयाचा संतुलन राखणं इतकंच सोपं नाही. त्याचा आता भारत देखील एक्सपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात आय टी फील्डमध्ये हे होते, म्हणजे आपण सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये प्रोव्हाइड करतो, त्यामुळं देखील होतं.
पण एक उदाहरण मी दिलं की आपल्याला क्रूड ऑइल ऍड करायला लागतं, म्हणजे आपल्याकडं आपल्याकडं तेल तयार होत नाही, तेल बाहेरच्या देशातून मागवलं जातं आणि हे तेल आयात करावं लागतं. जर भारतामधलं जर भारतासारख्या देशाचा एका मोठ्या देशामध्ये दिवसाला किती तेल लिटर तेल लागत असेल, तर याचा विचार केला तर आपण लाखो लिटरमध्ये पण खर्च करू. म्हणजे एखादी मोठी नदी व्हावी तितके मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये तेल वाहिलं जातं किंवा वापरलं जातं. एखादी मोठी नदी म्हणजे गंगेसारखी मोठी नदी ज्या पद्धतीनं पाणी वाहून जाऊन घेऊन जाते, तेवढंच तेल आपल्या देशाला दररोज लागतं, त्यापेक्षाही जास्त लागतो म्हणू शकतो. तर आपल्या देशाचा जर विचार केला तर एवढ्या मोठ्या तेलाची किंमत किती होती आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर खूप मोठी होते. म्हणजे काही लाखो डॉलर्समध्ये आपल्याला पैसे बाहेर द्यावे लागतात तेलासारख्या घटकांवरती. आणि मग हे जो बॅलन्स आहे तो बॅलन्स संतुलित ठेवायचा असेल, जेवढं आपल्याला पेड कर म्हणजे बाहेर द्यावं लागतं तेवढंच आपल्याला कमावं पण लागतं. आणि कमवण्यासाठी लागणारं जे काही एक साधन म्हणून पर्यटनाकडे बघितलं जातं, याच्या माध्यमातून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळवता येऊ शकतं, बाहेरच्या देशातलं जे काही चलन आहे ते मिळवता येऊ शकतं आणि त्याचा देशाच्या विकासाला हातभार लागतो, वेग वाढतो, देशाचा विकासाचा वेग वाढतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून विदेशी माल आयात करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आणि व्यापार संतुलन राखण्यासाठी देखील मदत होताना आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, यानंतर जो पुढचा भाग आहे तो आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत वाढ होणे आणि इतर घटक आहेत ती आपण नेक्स्ट पिरियडला माहिती घेऊया. इथं आपण थांबूया.